हे जे लोक आहेत ना, यांना षडयंत्र करायची सवय आहे. तुमच्यामध्ये कर्तृत्व नव्हतं, त्यामुळे तुम्हाला सतत सहानुभूती घ्यावी लागते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय नेतेमंडळी, सरचिटणीस आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, आणि या सभेसाठी अख्ख्या महाराष्ट्रातनं या शिवतीर्थावर जमलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 17 वर्ष झाली. या 17 वर्षात आपण काय केलं जे इतर पक्षांनी गेल्या 25-30 वर्षात केलं नाही, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असेल संघर्ष. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक निवडणुकीत यश हो नाही तर निवडणुकीत अपयश हो, हा संघर्षाला कधी घाबरला नाही आणि संघर्ष करायला रस्त्यावर उतरायला कधी कचारला नाही. आणि ही शिकवण आम्हाला जर कोणी दिली असेल की अपयशाला घाबरू नका आणि यशानी माजू नका, ही जर शिकवण कोणी दिली असेल तर ती आमचे नेते आदरणीय सन्माननीय राजसाहेबांनी दिली. आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक आहोत. आणि का अभिमान आहे आमच्या नेत्याचा? आमच्या नेत्यांनी जे मिळवलं ते स्वकर्तृत्वाने मिळवलं, कोणाचा तरी मुलगा म्हणून काही मिळालेलं नाहीये आम्हाला. आणि मुलगा म्हणून मिळालेलं असलं की मग रडायला होतं, पाटीत खंजीर खुपसला, आम्हाला फसवलं, हा त्यांना खोके दिले. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ज्या वेळेला आमच्या अमित साहेब एका गंभीर आजाराशी लढत होते, त्यावेळेला आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक 5-5 कोटी रुपये देऊन तुम्ही फोडलेत, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली? त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा धर्म? आणि आज तुम्ही आम्हाला सांगताय? पण सन्माननीय राजसाहेबांनी 37व्या वर्षी मगाची संदीप दळवी म्हणाले तसं 37व्या वर्षी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला, स्वबळावर तो वाढवला. आणि जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळालं ते मी अभिमानाने सांगतो. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते यश आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे 2009 आणि 2012 ला. ते यश सन्माननीय राजसाहेबांमुळे मिळालं, आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या कामामुळे मिळालं. 2014 ला अपयश आलं असेल, 2017 ला अपयश आलं असेल, 2019 ला सुद्धा अपयश आलं असेल, पण अपयश आणि यश आपण कशामध्ये कुठल्या तराजूमध्ये मोजायचं? शिवसेनेचे 56 आमदार आले, त्यातले 40 फुटले, तुमचं यश का तुमचं अपयश? आमचा एकच आहे राजू दादा, पण एकही आहे लेकिन काफी आहे. तुमचे 56 असून उपयोग काय? त्यामुळे यश कशाला म्हणायचं आणि अपयश कशाला मिळायचं याची सुद्धा आपल्याला व्याख्या करावी लागते.
2014 अपयश मिळालं असेल, 2017 मिळालं असेल, 2019 मिळालं असेल, पण ज्या वेळेला हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, म्हणजे त्यावेळची शिवसेना, हे पक्ष भारतीय जनता पक्षाला घाबरत होते. शिवसेनेने बरं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विचारलं, 2014 तुम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलात, 2019 त्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार केलात. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे. जेव्हा योग्य वाटलं, जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा स्तुती केली, आणि जेव्हा चुकीचं काम केलं त्यावेळेला लावरे तो व्हिडिओ दाखवून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांची खरी परिस्थिती दाखवली. तुमच्यात होती का ती हिंमत? तुमच्यात हिंमत होती का? 2014 तुम्ही वेगळी निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या भारतीय जनता पक्षाच्या मांडीत जाऊन बसले. बरं 5 वर्ष मांडीत जाऊन केलत काय? राजीनामे खिशात ठेवून फिरत होते. आज देतो राजीनामा, उद्या देतो राजीनामा, परवा देतो राजीनामा, खिशात ठेवला राजीनामा, पुढच्या खिशात ठेवला राजीनामा, 5च्या खिशात ठेवला नामा. राजीनामा 5 वर्षात बाहेर काढला नाही. 2019 पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही युती केलीत लोकसभेमध्ये. 2019 जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवता येऊ शकतं, त्यावेळेला तुम्ही वेगळे झालात, पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात, पवारसाहेबांच्या गुलगुलू गप्पा केल्यात, ज्या पवारसाहेबांच्या विरोधात लढला त्याच पवारसाहेबांबरोबर गेलात. एवढ्या भूमिका बदलणारे तुम्ही आणि तुम्ही आम्हाला विचारताय? अरे लाज वाटली पाहिजे विचारताना सुद्धा तुम्हाला. एकदा स्वतःचा चेहरा जाऊन आरशात बघा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. पण हे जे लोक आहेत ना, यांना षडयंत्र करायची सवय आहे. 2000 सालानंतर सन्माननीय बाळासाहेबांची इच्छा होती, म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला कार्याध्यक्ष केलं. स्वतः सन्माननीय राजसाहेबांनी तो प्रस्ताव तिथे दिला आणि तो सर्व मताने मंजूर झाला. तुम्ही काय केलं? कुठल्या प्रकारचं षडयंत्र सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात तुम्ही कायम करत आलात? आणि हे षडयंत्र करायची तुम्हाला गरज भासली कारण तुमच्यामध्ये कर्तृत्व नव्हतं, त्यामुळे तुम्हाला सतत सहानुभूती घ्यावी लागते. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याला सहानुभूतीची गरज नाही, आणि सन्माननीय राजसाहेबांकडे कर्तृत्व आहे त्यामुळे आम्हाला तुमच्यासारखी सहानुभूती घ्यायची गरज नाही की आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि 50 कोकेनी ह्या गोष्टी बोलायची आम्हाला कधी गरज बसली नाही, कारण आमच्या राजसाहेबांमध्ये कर्तृत्व आहे. आणि म्हणून मग सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात षडयंत्र केलं आणि अशी परिस्थिती निर्माण केली की सन्माननीय राजसाहेब हे पक्षाबाहेर पडले पाहिजेत. आणि मग अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आता आलेली आहे. काय सांगतात आदित्य ठाकरे? मनसे पक्ष हा संपलेला पक्ष आहे, त्याच्यावर मी बोलत नाही. या शिवतीर्थावर आदित्य ठाकरे तुम्हाला एक सांगतो, ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणताय ना, याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक तुम्हाला तुमची लायकी आणि तुमची औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जे मिळालंय ना ते पुण्याने मिळालंय, कर्तृत्वाने नाही मिळालंय. वरळीचे आमदार झालात, सेटिंग लावून झालात. काय सेटिंग लावली? 3-3 वरळीत आमदार, एक सचिन अहिर आमदार, तो सुनील शिंदे आमदार, आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेला मनसेचा उमेदवार दिला नाही. या सगळ्या पुण्याईवर तुम्ही आमदार झालात. पण 2024 येते, देखेंगे किसमें कितना है दम.
आज ज्या पक्षाला तुम्ही म्हणताय ना, हा संपलेला पक्ष आहे. या पक्षाचा एक साधा महाराष्ट्र सैनिक तुम्हाला घरी बसून स्वतः आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज आहे. आम्हाला तुम्ही सांगता आमचं हिंदुत्व बेगडी आहे म्हणून, आमचं मराठी. जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत, मग भारतीय जनता पक्ष असेल ना तर शिवसेना असेल, माझा त्यांना प्रश्न आहे. दोनच गोष्टी सांगतो, यांचं हिंदुत्व जे आहे ना या बाकी पक्षांचं, हे सगळं हिंदुत्व जे आहे हे फक्त बोलण्यापुरतं आहे, बोलण्यापुरतं. सन्माननीय बाळासाहेबांनी एक सांगितलं होतं, मशिदीवरचे भोंगे आठवा. रस्त्यावर महाराष्ट्र सैनिक उतरला, राजसाहेब उतरले, राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र सैनिक उतरला, मशिदीवरचे भोंगे उतरले गेले. यांचं हिंदुत्व फक्त बोलण्यापुरतं. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं ते महाराष्ट्र सैनिकांनी केलं. त्या नुपूर शर्मा ज्यावेळी बोलल्या, एवढा मोठा हिंदुत्ववादी पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांच्या पाठी उभा राहिला नाही राहिला, त्यांच्या पाठी उभे राहिले ते सन्माननीय राजसाहेब राहिले. आणि म्हणूनच मला आता आवर्तक घ्यायला सांगितलं म्हणून मी भाषण आवर्तक होतो, पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला हिणवलंय त्यांना त्यांची लायकी आपल्याला दाखवून द्यायची. आणि मला संपूर्ण आत्मविश्वास आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्तेत असल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.